झालेल्या क्रिकेट मायबाप रसिकांना सांगेन, सुरू होणारा सामना अमोल सुरवसे पुरस्कृत आयुषी इलेवन झिराड वर्सेस जयन्मन भरोळे। आणि मुनवली संघाकडून सलामीचे फलंदाज रब्बान आणि अक्षय। आणि वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक घेऊन येतोय प्रशांत म्हात्रे उर्फ पप्या। हल्ली आपण बघतोय टोपण नावाने जास्ती असं मशहूर व्यक्ती असतात। रब्बान आणि अक्षय अशी सलामीची जोडी मुनवली संघाकडून। रब्बान सामना कडेल पप्याचा। यावर्षी अतिशय फॉर्म मध्ये असणारा पप्या पुन्हा एकदा आज तेवढीच जबाबदारी, कारण जेव्हा एखादा गोलंदाज किंवा फलंदाज फॉर्म मध्ये येतो तेव्हा त्याची जबाबदारी वाढत चाललेली असते प्रत्येक मॅच गणिक। आज या ठिकाणी भैरवळे नगरीमध्ये पप्या काय करतोय प्रत्यक्षात आपल्याला या ठिकाणी याची दी याची डोळा पाहायला मिळणार आहे। सामना करेल रब्बान। रब्बान सुद्धा एक नावाजलेला फलंदाज, त्याचा जर का आपण क्रिकेटचा इतिहास पाहिला तर अनेक मॅचेस वन साइड काढण्यामध्ये हातगंड असणारा रब्बान आज मात्र एक वेगळी जबाबदारी या भैरवळे नगरीमध्ये भव्य दिव्य अशा या स्पर्धेमध्ये। मी विनंती करतोय सगळ्या मान्यवरांना की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। अनेक मान्यवर आज 2 दिवसांमध्ये पाहिला, म्हणजे पहिलाच बॉल पप्याचा एक हलकासा पुशअप आणि वैयक्तिक पहिल्या धावेने संघाचं आणि आपलं खातं खोललेलं आहे। धावसंख्या 1 धावफलकावर पहिलाच चेंडू पप्याचा। अतिशय नियोजनबद्ध असं खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय आयुषी इलेवन झिराट संघाकडून। सामना करेल अक्षय, एक नावाजलेला फलंदाज, एक सिक्सरचा बादशाह अक्षय। या ठिकाणी मात्र नो बॉल घोषित केला जातोय पंचांकडून। लाईन क्रॉस, एक अवांतर धावीची भर, धावसंख्या होती ती 2। धावसंख्या होती ती 2। पहिला षटक प्रगतीपत्र आता आलेल्या क्रिकेट मायबाप रसिकांना सांगेन, चालू असणारा सामना आयुषी इलेवन झिराड वर्सेस जयन्मन मुनवली। आणि अक्षयकडून टोलावलेला चेंडू मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागले। एक चांगलं क्षेत्ररक्षण, एक अनुभवी संघ, अनुभवी खेळाडू, त्याच्यामुळे कोणत्या जागी कोणता खेळाडू तैनात करायचा ज्या पद्धतीने आपण सगळेजण शिवरायांची रणनीती, एक गनिमी काव्य अभ्यास करणारी ही सगळी मंडळी। पप्याचा पुढचा चेंडू, पुन्हा सामना करतोय रब्बान, एक सुंदर असा फटका म्हणता येईल, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण। अजूनही एकाच धावेवर समाधान, एकेरी धावांवर भर दिला जातोय, कधी नाईला जास्तो कधी मजबुरीने तर कधी सोखुशीने, कारण क्रिकेट आहे। क्रिकेटमध्ये जरी झटपट क्रिकेट हा असला तरी कधी कधी मात्र आपल्याला एकेरी धाव घ्यावी लागते, कारण प्रत्येक वेळेला घाई करून जमणार नाही। धावसंख्या होती ती 5, कारण अवांतर प्लस 1 अशी 2 धावा वाढलेल्या आहेत। धावसंख्या होती ती 5 आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय। सामना करेल पप्याचा। पप्याला अजून तितकीशी काही लय सापडत नाही आहे, प्रयत्न करतो, एक वेगळं नियोजन करून आज या भैरवळे नगरीमध्ये पप्या आलेला आहे। सामना करतोय अक्षय आणि मात्र या ठिकाणी पाहूया बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला एक टायमिंग शॉट, उतुंग षटकार। तुझा मानाचा धावसंख्या सानी वाढते, धावसंख्या होती ती 11। यासिन सरांनी सांगितल्याप्रमाणे एक दिग्गज संघासमोर खेळणं सुद्धा एक आपलं भाग्य लागतं, आणि मात्र त्या दिग्गज संघातल्या एखाद्या दिग्गज अशा गोलंदाजावर षटकार टोलावणं एक वेगळा आनंद, आणि तो जल्लोष आपल्याला मुनवलीच्या
त्या पेंडॉल मध्ये पाहायला मिळाला. एक जल्लोषमय वातावरण मुनोली च्या ह्या सगळ्या पाठीराख्यांकडून पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय. कॉन्फिडन्स वाढलेला, निश्चितच षटकार आपल्या बॅट मधून निघालाय. सामना करतोय पुन्हा एकदा पप्याचा. पप्याचा पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, तितकाच एक चांगल्या पद्धतीने टोलावलेला. मात्र या ठिकाणी एकाच धावीवर समाधान मानावं लागेल. एक चांगलं क्षेत्ररक्षण कमबॅक करताना दिसतोय पप्या. एका धावीची भर, धाव संख्या होती ती 12. पहिला षटक प्रगतीपथावर आता आलेल्या क्रिकेट मायबाप रसिकांना सांगेल, पप्याचं षटक खेळून काढणं ही सुद्धा फार मोठी जबाबदारी असते. मात्र नुसतं खेळून काढलेलं नाही आहे तर तब्बल 12 धावा पहिल्या षटकामध्ये. रब्बान पुढचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न, मात्र डिक्लेअर झोन मध्ये बॅटची कड लागून एका धावीची भर. धाव संख्या होती ती 13. हॅलो. आता मात्र पप्या कमबॅक करताना दिसतोय. या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू टाकला. अशा तऱ्हेने पहिला षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावपलकावर लागता इत्या 13. एक चांगली सुरुवात म्हणता येईल मुनोली संघाकडून. ज्या अपेक्षा, ज्या नियोजन मुनोली संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं होतं ते त्या ठिकाणी सक्सेस होताना दिसतंय पहिल्याच षटकामध्ये. कारण पप्याचं षटक खेळून काढणं, नुसतंच खेळून काढणं नाही तर पप्याच्या षटकामध्ये अक्षयच्या बॅटमधून निघालेला उतुंग असा टोलेजंग षटकार आणि त्या 6 धावांच्या बदल्यामध्ये धाव संख्या धावपलकावर 13-9. बघा म्हणजे एक चांगली सुरुवात, एक चांगला पाया. कारण पाया जर का मजबूत रचला तर असं म्हणतात की कळस किंवा ती इमारतही मजबूत होते. पाहूया याच्यामध्ये कंटिन्युएशन किती राखलं जात आहे. अभी नाईक, आणखीन एक दिग्गज गोलंदाज अभिषेक नाईक वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. आयुष इलेव्हन झिराट संघाकडून तितकाच एक नावाजलेला गोलंदाज, यावर्षी अतिशय फॉर्म मध्ये असलेला गोलंदाज अभि येतोय. सामना करेल पुन्हा एकदा अक्षय. मी तमाम क्रिकेट मायबाप रसिकांचं जयनवान क्रीडा मंडळ बहिरवळे संघाकडून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मात्र मी सगळ्यांना विनंती करतोय, मास आपण लावायचा आहे. कोणी विदाऊट मास दिसता कामा नये. जर चुकून कोणी मास आणला नसेल, विसरला असेल तर मंडळाने ती सुद्धा सोय केलेली आहे, अगदी मोफत सोय केलेली आहे. बिंदास्त आपण यायचं आणि मास घेऊन जायचं आहे. अभिचा पहिला चेंडू, सामना करतोय अक्षय. चेंडू पडल्यानंतर काहीसा ऑफस्टंपच्या खूप बाहेर थोडीशी लय बिघडलेली दिसतंय. पहिलाच चेंडू अवांतर धावीची भर वाईडच्या रूपामध्ये. धाव संख्या होती ती 14. मात्र नक्कीच या झिराट संघासमोर एक तगडं आव्हान ठेवावं लागेल. कारण फार मोठं आव्हान ठेवून सुद्धा सहज पेलेल असा हा संघ. अभिचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षयसाठी. आता मात्र या ठिकाणी फसवलेला आहे, चकवलेला आहे अक्षयला. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होतोय तो अभि. अभिला माहित आहे की आपल्याच सहकार्याने ज्याने पहिलं षटक टाकलं, थोडंसं महागडं षटक म्हणता येईल झटपट क्रिकेटच्या सामन्यामध्ये, तब्बल 13 धावा दिल्या होत्या. आणि एक फुलटॉस चेंडू, एक चांगली संधी मिळाली होती, मात्र अक्षयला संधीचा फायदा काही उठवता आला नाही. एकाच धावीवर समाधान. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 15. धावपलकावर धावा लागताय 15 मनवली संघाच्या. दुसरं षटक प्रगतीपथावर अभिच्या माध्यमातून. आयुष इलेव्हन झिराड अतिशय नावाजलेला संघ, एक दिग्गज संघ भिडतो या ठिकाणी मुनोली संघासमोर. रब्बान या ठिकाणी बघतोय उंच टवलवलेला चेंडू आणि सीमारेषेच्या बाहेर उतुंग षटकार. सहा धावांची भर, धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते 21. एक हळूहळू मोठ्या लक्ष्याकडे जाताना दिसतोय मुनोली संघ. हा रथ रोखायचा आहे. झिराट संघाला पुन्हा एक चांगल्या पद्धतीने टोलवलं, चांगलं क्षेत्ररक्षण.
एक अंदाज घेतला की वन बाउंस हातामध्ये मिळेल आणि तो अंदाज खरा ठरलेला आहे. एकाच धावीवर समाधान, मात्र एक धाव वाढते. धाव संख्या होती ती 22. 22 पर नो लॉस म्हणजे अजूनही एकही विकेट नाहीये. बघा, एक चांगली सुरुवात मनोली संघाची. एक दिग्गज संघासमोर भिडताना दिसतोय मनोली संघ. एक चांगलं नियोजन, एक चांगली रणनीती अक्षय आणि रब्बांच्या माध्यमातून. अभिचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. अक्षय एक हलकासा पुशअप डिक्लेअर झोनमध्ये एका धावीची फार. आपण बघतोय झटपट क्रिकेटच्या सामन्यामध्ये प्रत्येक चेंडू फार महत्वाचा असतो. एक चेंडू जरी निर्धाव गेला तरी लगेच ॲव्हरेज कमी होतोय, फलंदाजावर दडपण येतंय. एक षटकार जरी बसला तरी लगेच गोलंदाजावर दडपण येते. असा हा क्रिकेट, एक आगळा वेगळा असा खेळ. पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय. सामना करेल अभिचा. एक जोरदार मारण्याचा प्रयत्न, एक चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव, दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये तुतुमयमयमध्ये दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे, कारण अक्षयने कॉलिंग केलं होतं. अक्षय पुढे गेला होता. अक्षयने पीच कंप्लीट केल्यानंतर रब्बाने सुद्धा केली आणि खऱ्या अर्थाने दोन धावा. ज्या ठिकाणी वाटलं होतं एकच धाव निघेल त्या ठिकाणी दोन धावा. धाव संख्या होती ती 25. अशा तऱ्हेने दुसरा षटक संपलाय. दुसरा षटक सुद्धा थोडस महागडं षटक म्हणता येईल. अजूनही लय सापडत नाही आहे आयुष इलेवन झिराट संघाला, कारण तब्बल दोन षटकामध्ये 25 धावा धावफलकावर आणि अजूनही सलामीची जोडी रब्बान आणि अक्षय. आपण बघतोय मंडळी दोन्ही संघ नियोजन करून आलेले आहेत, मात्र या ठिकाणी सध्या सक्सेस होताना दिसतोय तो मनोली संघ. कारण जरी दिग्गज संघ जरी असला तरी काही वेळेला आपण बघतो की लय बिघडते, थोडस कुठेतरी आपलं नशीब साथ देत नसतं आणि असंच काहीतरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अजिंक्य ठोंबरे वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा षटक. पाहूया या ठिकाणी ब्रेक थ्रू मिळवून देतोय का आपल्या संघाला अजिंक्य. अनेक वेळेला अनेक स्पर्धांमध्ये अजिंक्यने ब्रेक थ्रू मिळवून दिलेल्या विकेटच्या माध्यमातून आज या ठिकाणी त्याची रिपिटेशन पुनरावृत्ती करतोय का. सामना करेल पुन्हा एकदा रब्बान. रब्बान आणि अक्षयचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि सामना करेल रब्बान. हो, अतिशय सुरेख चेंडू वेल बॉल. अनेक सुरेख चेंडून मधला हा सुरेख चेंडू ज्याची गंटी केली जाते, नोंद घेतली जाते आणि खऱ्या अर्थाने एक आदर्श ठेवला जातो अशा प्रकारच्या चेंडूंमधला चेंडू ठोंबरेचा. एक तितका हलकासा पुशअप लॉंग अपच्या दिशेने. एकाच धावीवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या एकनी वाढते. धाव संख्या होती ती 26. एकेरी दुहेरी मधी मधी धावा आणि त्याचबरोबर चौकार षटकार असं एक वेगळं इक्वेशन या ठिकाणी मनोली संघाकडून पाहायला मिळतंय. ठोंबरे सामना करेल पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी आता पप्या कोणतीही चूक करणार नाही आणि ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे ठोंबरेने. मी मगाशीच म्हटलं की अनेक स्पर्धांमध्ये ब्रेक थ्रू मिळवून देण्यामध्ये विकेटच्या माध्यमातून ठोंबरेचा हातखंड आज या ठिकाणी पुन्हा सिद्ध केलाय ठोंबरेने. आणि एक स्टार फलंदाज, एक सिक्सर बादशाह अक्षय निराश होऊन तंबूमध्ये परततोय, कारण एक चांगली लय मिळाली होती. तिसरं षटक चालू होतं असं वाटलं होतं ही सलामीची जोडी. आणि या ठिकाणी आपण बघतोय की पहिला ब्रेक थ्रू मिळाला अक्षयच्या माध्यमातून. विकेट गेलेली आहे 26 धाव संख्येवर मनोली संघाची आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय निकेत भगत. ठोंबरेचा पुढचा चेंडू रब्बानसाठी, मात्र पहिली विकेट घेतल्यानंतर दुसरी विकेट ट्रिपलाचित केलंय रब्बानला. कॉन्फिडन्स वाढला होता ठोंबरेचा आणि त्या कॉन्फिडन्सचं रूपांतर पुन्हा एकदा विकेटच्या माध्यमातून एक जल्लोष आयुष विलन झिराट संघामध्ये, कारण जी सलामीची जोडी तिसऱ्या षटकापर्यंत पाहायला मिळत होती या ठिकाणी दोन्ही सलामीचे फलंदाज लागोपाठ बांधून तंबूमध्ये परत आहेत आणि दुसरी विकेट 26 धावसंख्येवर. धावसंख्या त्याच ठिकाणी थांबलेली आहे.
अमोल सुरवसे यांच्याकडून जर का हॅट्रिक झाली विकेटची, कारण संधी आहे ठोंबरेला, तर 500 रुपयाचं पारितोषिक। ओवर टू यासीन सर। यहाँ पे हैट्रिक लेने का बहुत सुनहरा मौका आया है और उसी के साथ उनके स्पॉन्सर, देखिए टी शर्ट पर हमें उनका नाम नजर आ रहा है, अमोल सुरवसे, और इनकी जानिब से 500 रुपये का इनाम यहाँ पे दिया जाएगा। एक सुनहरा मौका, क्योंकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी देखिए भारतीय टीम के जरिए से हमने देखा इरफान पठान, कपिल देव, चेतन शर्मा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इन सभी ने हैट्रिक अपने नाम की है और इतिहास के पन्नों पर अपना नाम दर्ज किया है। यहाँ पे भी टेनिस क्रिकेट के इतिहास में अपना नाम दर्ज करने का सुनहरा मौका। नक्कीच याचिन सर, पाहूया ती संधी आलेली, संधी भेटते का। आणि या ठिकाणी नक्कीच आता याचिन सरांनी सांगितल्याप्रमाणे इंटरनॅशनल मॅच प्रमाणेच खऱ्या अर्थाने इरफान पठाण आपण नाव घेतलं आणि खऱ्या अर्थाने त्याची पुनरावृत्ती स्थानिक क्रिकेट मध्ये ठोंबरेच्या माध्यमातून तीन दिग्गज फलंदाज, मग अक्षय असेल त्या ठिकाणी, रब्बान असेल आणि किरण भगत सिक्सरचा बादशाह, तिन्ही फलंदाज अक्षरशः तंबू मध्ये निराश होऊन परतलेत आणि हॅट्रिक, 500 रुपयाचं पारितोषिक ठोंबरेच्या नावावर। अभिनंदन ठोंबरे। क्रिकेट हा खेळच असा आहे की कधी पलटी मारेल सांगता येत नाही। पहिली दोन षटकावर खऱ्या अर्थाने अधिराज्य गाजवलं होतं मुनोली संघाकडून, मात्र तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करतोय झिराट संघ आणि अधिराज्य गाजवताना दिसतोय ठोंबरेच्या माध्यमातून। खऱ्या अर्थाने ठोंबरेने हॅट्रिक मिळवून संघाला खऱ्या अर्थाने बॅकफुटवर, जो संघ गेला होता तो फ्रंटफुटवर आलेला आहे आणि 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पटकावलेलं आहे। आता डावखुरा फलंदाज गीतेश ठकरोळ या ठिकाणी किरणची जागा घेतोय। गीतेश आणि निकत अशी मनोली संघाकडून जोडी मैदानावर ठोंबरेचा सामना करेल। जोरदार मारण्याचा प्रयत्न, एक हलकासा पुशअप, मात्र या ठिकाणी अनसक्सेस होतोय गीतेश। देखिए अजीत सर, ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 13 रन खर्च किए थे प्रशांत मात्रे ने, दूसरे ओवर में अभिषेक नाइक ने 12 रन खर्च किए थे, मगर इस ओवर में अजिंक्य ने कमाल कर दिया है। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन यहां पे करते हुए तीन बल्लेबाजों को चलता किया है, लगातार तीन विकेट अपने नाम की और तर हैट्रिक अपने नाम की, और उसी के साथ उनके जो टी शर्ट के स्पॉन्सर है अमोल जी, उनकी तरफ से जो 500 रुपये का इनाम आया है वो इनाम भी अपने नाम किया है। इस ओवर में मात्र एक रन खर्च किया है, तीन ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है मात्र 26 रन। अब नए गेंदबाज आए हैं अर्पित वैते एक नवे और नवेले खिलाड़ी है, आज उनके ऊपर भी बहुत बड़ी जिम्मेदारी होगी। वैते का पुढचा चेंडू सामना करेल निकेत, एक जोरदार मारने का प्रयत्न, या ठिकाणी थोडीशी मिस फिल्डिंग दिसतोय, ज्या ठिकाणी कदाचित चांगली फिल्डिंग झाली असेल तर एकच धाव मिळाली असती त्या ठिकाणी। वन बाउन्स चौकार, चार धावा मनोली संघासाठी, एक चांगली सुरुवात निकेत कडून, कारण पहिलाच चेंडू खेळायला मिळाला होता आणि पहिल्याच चेंडूवर चौकाराने सुरुवात, फलंदाजासाठी एक आनंदाची बातमी असते, कारण वैते एक नावाजलेला गोलंदाज, अनेक ठिकाणी गोलंदाजीच्या जोरावर मॅन ऑफ द मॅचचा सुद्धा किताब पटकावलेला वैते। आज या ठिकाणी त्याची सगळी जी काही रणधुमाळी आहे आज या ठिकाणी तो पणाला लावताना दिसतोय, मात्र निकेत थोडीशी धुळीला मिळवतोय चौकाराच्या माध्यमातून। धावसंख्या होती ती 4 ने वाढते, धावसंख्या होती ती 30। याचिन सरांनी सांगितल्याप्रमाणे तिसरा षटक खरोखर एक चांगलं षटक म्हणता येईल झिराट संघासाठी अजिंक्यच्या माध्यमातून, मात्र आता वैयक्तिक पहिल्याने संघाकडून चौथं षटक घेऊन आलेला आहे तो अर्पित पुन्हा एकदा सज्ज होतो, निकेत पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, त्याच दिशेने टोलावलेला आहे एक उतुंग षटकार।
धन्यवाद योग्य वेळेला। देखिए यहाँ पे इस स्ट्रोक की बेहद जरूरी थी क्योंकि यह तीसरा ओवर रनों से सुखा दिया था अजिंक्य ने, और अब यहाँ पे चार रन और उसके बाद एक छक्का हमें देखने को मिला, और लगातार बैक टू बैक दो बड़े शॉट आने के बाद अब बल्लेबाजी का आत्मविश्वास यहाँ पे बढ़ता हुआ नजर आ रहा है सर। नक्कीच यासीन सर, जैसी गरज होती कारण तीन विकेट हैट्रिक च्या माध्यमातून गेले होते, मात्र कोणताही आत्मविश्वास न डबलता पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न निकेच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा उतुंग षटकार लॉलीपॉप शॉट। करताय कारण गरज असते अधून मधून अशा प्रकारची गाणी ऐकण्याची, कारण लोक क्रिकेट पाहायला येतात त्याचबरोबर अशा प्रकारची अधून मधून गाणी ऐकायला मिळाली की आणखीन खुश होतात। धन्यवाद देतोय, पुन्हा एकदा घेऊन जातोय, थोडीशी लय बिघडलेला वहिती पाहूया कमबॅक करतोय काय, पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, एक चांगली संधी होती आता सुद्धा, एक फुलटॉस चेंडू होता मात्र फायदा उठवता आला नाही, एकाच धावीवर समाधान मानावं लागेल, एक चांगलं क्षेत्ररक्षण, धावसंख्या आहे ती 43। आता मात्र मनोली संघ जो बॅकफूट वर गेला होता असं वाटलं होतं की झिराट संघ मान वर करून देणार नाही, मात्र निकेतनी ते सगळे त्यांचे प्लॅनिंग धुळीला मिळवलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने एक चौकार आणि दोन षटकाराच्या माध्यमातून जे निकेतच्या बॅटमधून बाहेर पडले, खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा फ्रंट फूटवर वैती सामना करेल गीतेश, गीतेश सुद्धा एक सिक्सरांचा बादशाह जोरदार मारण्याचा प्रयत्न, एक उंच चेंडू, चेंडू दूर गेलेला नाही, चेंडू उंच गेलेला आहे आणि धावून स्वतःच्याच गोलंदाजीवर स्वतः झेल घेतलेला आणि गीतेशला तंबूचा रस्ता दाखवलाय आणि कम बॅक केलंय ते अर्पित। यहाँ पे सुमधुर संगीत की मेजबानी यहाँ पे देते हुए हम सभी के लिए राजू बन गया जेंटलमैन फिल्म का यहाँ पे डीजे मास्टर ने हमारे डीजे गाना सुनाया। और देखिए रनों की संख्या हो चुकी है 43 रन इस ओवर में, बहुत सारे रन आए मगर अर्पित ने एक विकेट चटकाने के बाद जरूरत अर्पित का भी आत्मविश्वास यहाँ पे लौटता हुआ। हाँ नक्कीच यासीन सर, अर्पित का पुढचा चेंडू पुनः एकदा तशाच पद्धति मारने का प्रयत्न, मात्र आज का निकेत थांबताना दिसत नाही आहे, एक वेगळा इरादा घेऊन आलेला आहे, षटकार लागोपाठ मारतोय, खऱ्या अर्थाने अर्पितने विकेट घेतल्यानंतर असं वाटलं कम बॅक करेल, मात्र निकेत आज काही थांबत नाही आहे, पुन्हा एकदा जोरदार उतुंग षटकार। के बाद रनों की संख्या हो चुकी है 49 रन, यानी तकरीबन 12.25 के औसत से यहां पर रन बन रहे हैं, जो कि एक अच्छी बात मैं कहूंगा, उनके खेमे में थोड़ा सा उल्लास भरा वातावरण है सर जी। नक्कीच यासीन सर, ठोंबरे वैयक्तिक दुसरा नि संघाकडून शेवटचा षटक घेऊन येतो, सामना करेल अमित। ज्या निकेतने जो काही षटकार टोलावला त्यासाठी सागर पाटील याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, असे अनेक जाणकार क्रिकेट मायबाप रसिक आहेत या ठिकाणी की खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खऱ्या अर्थाने उपस्थित असतात, धन्यवाद देतोय सागर यांना। ठोंबरे मी म्हटलं की मनोली संघाकडे खऱ्या अर्थाने जो संकट मोचन याचिन सर जो आहे तो म्हणजे ठोंबरे, कारण आजच्या ह्या झिराट संघाकडून ज्यांनी गोलंदाजी केली त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मनोली संघासाठी जो अडथळा ठरलाय तो ठोंबरे, ज्यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये सुद्धा एक हॅट्रिक मिळवली होती आणि बॅकफूटवर आणलं होतं मनोली संघाला, मात्र वैतेच्या या गोलंदाजीवर खऱ्या अर्थाने निकेतने चौकार षटकार चौकार षटकार, निकेत खऱ्या अर्थाने या ठिकाणी 23 तब्बल 23 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय, मात्र आता निकेतला या ठिकाणी चेंडू निर्धाव टाकून जमणार नाही आहेत कारण शेवटचं षटक चालू आहे, काहीच चेंडू शिल्लक, रिव्हर्सिप मारण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसरी धावासाठी
कॉलिंग केलेला दुसऱ्या धावेसाठी सुद्धा कॉलिंग होतंय, मात्र या ठिकाणी दुसरी धाव काही पूर्ण नाही आहे, रन आउट होतोय, काही चेंडू शिल्लक फक्त। समीर जागा घेतोय, काही चेंडू शिल्लक, अंतिम षटक चालू आहे। समीर ठकरोळ या ठिकाणी येतोय निकेची जागा घेण्यासाठी। अंतिम चेंडूपर्यंत जर निकेत राहिला असता तर आणखी धावसंख्या पाहायला मिळाल्या असत्या, मात्र ती जागा भरून काढण्यासाठी समीर एक हलकासा पुशअप डिक्लेअर झोनमध्ये एका धावीची भर। ठोंबरेने नक्कीच कमबॅक केलंय, एक चांगलं वातावरण तयार केलंय ठोंबरेने आपल्या झिराट पॅन्डॉलमध्ये, कारण आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये सुद्धा हॅट्रिक आणि एक दुसरा षटक बाईच्या माध्यमातून एका धावीची भर। धावसंख्या होती ती 52 आणि निर्धाव चेंडू आणि विकेट गेलेली आहे आणि षटक संपलाय ना अंपायर, अशा तऱ्हेने यासिन सर आपण बघतोय मोनोली संघाकडून नक्कीच एक भली मोठी धावसंख्या नसली तरी एक चॅलेंजिंग स्कोअर, 52 धावा धाव फलकावर मनोली संघाकडून आणि 53 धावांचं टार्गेट, कारण कंपल्सरी चेसिंग, 53 धावांचं टार्गेट आयुष इलेव्हन झिरियाट संघासमोर ठेवले मनोली संघाने। एक अथेटिकचा सामना होईल अशी आशा व्यक्त करतोय, क्रिकेट मायबाप रसिकांसाठी एक वेगळी परवानी मिळेल अशी आशा व्यक्त करतोय। आणि पुन्हा एकदा मी घेऊन जातोय माझे ज्येष्ठ समालोचक मित्र यासिन सरांकडे। आहे की आपण सुद्धा आम्हाला जॉईन व्हावं, सन्माननीय समालोचक संकेत। जय हनुमान क्रीडा मंडळ बैरोले आयोजित भव्य क्रिकेटची स्पर्धा जय हनुमान चषक 2022 मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी यासिन मर्चंट हार्दिक स्वागत करतोय। एक स्वप्नातली स्पर्धा, स्वप्नवत स्पर्धा आपण पाहतोय, कारण एका छोट्याशा सुंदर अशा या टुमदार गावामध्ये तसं म्हटलं तर आपण पाहतोय मैदानाची वानवा आहे, परंतु त्या मैदानाला सुसज्ज केलंय आणि खेळण्यासाठी अगदी सज्ज केलंय आणि या आपल्या गावामध्ये एक मोठ्या रकमेची मोठ्या पारितोषिकाची स्पर्धा व्हायला हवी हे एक स्वप्न ज्यांनी पाहिलं होतं ते खऱ्या अर्थानं आज मात्र इथे प्रत्यक्षात उतरलेलं आपण पाहतोय।
रायगढ़ जिला परिषद शाला बहिरोले मैदान जय हनुमान क्रीड़ा मंडल बहिरोले यांच्या वतीनं जय हनुमान चषक 2022 हा पहिला दिवस या स्पर्धेसाठी प्रमुख उद्घाटक म्हणून आपण सन्माननीय नृपाल पाटील आणि त्यांच्या समवेत अनेक मान्यवरांना पाहिलं. या स्पर्धेचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना सुरू आहे. पहिला सामना ग्रुप ग्रामपंचायत परहूर या संघाने पहिला सामना ग्रुप ग्रामपंचायत परहूर या संघाने जिंकला होता आणि दुसरा सामना मित्रांनो आपण पाहतोय तो म्हणजे आयुषी 11 चिराड विपक्ष जय हनुमान मनौली. निर्धारित 5 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा सुरुवातीला आपण बघितल्या होत्या. जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. यानंतर होणारा सामना आदित्य सप्लायर्स मात्रोली विपक्ष आरसी ग्रुप थर्ड. दोन्हीही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सन्माननीय आदित्य चव्हाण यांच्यातर्फे प्रत्येक षटकारास 100 रुपयाचा इथे रोख पारितोषिक आलेलं आहे. अर्थात हे पारितोषिक फलंदाजी करणाऱ्या झिराड संघासाठी असेल. मी पुन्हा एकदा मात्रोळी संघाला विनंती करतोय आणि थर्ड संघाला विनंती करतोय, आपण जर लवकरात लवकर टॉस करण्यासाठी आला नाही तर मात्र आपल्याला पॅनलाइज केलं जाणार आहे. कारण पहिला हाफ संपलेला आहे, दुसरं सत्र हे ते चालू आहे आणि समालोचक करत असताना मग मध्ये मध्ये डिस्टर्ब करणं योग्य ठरणार नाही. कारण ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूब लाईव्ह इथे कव्हरेज केली जात आहे. तर विनंती असेल की आपण ज्या ज्या वेळेस तुम्हाला आम्ही इथे सूचना करू किंवा विनंती करू त्यावेळेस आम्हाला सहकार्य करा. चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चंट फिर से एक बार सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे जीतने के लिए निर्धारित 5 ओवर के इस मुकाबले में 53 रनों की जरूरत. पहला ओवर लेके आए हैं अक्षय सलामी बल्लेबाज के रूप में. आयुषी 11 झिराड की जानिब से कैवल्य और उनके साथी बल्लेबाज अजिंक्य ठोमरे, कैवल्य पाटिल उर्फ विकी. हालांकि इस साल बारामती में एज अ आइकॉन के रूप में जिन्हें खेलने का मौका मिला था, जिन्हें खेलने के लिए दावत दी गई थी, ऐसा एक बड़ा नाम अलीबाग तहसील का झिराड गांव का यह सितारा विकी. ओहो, यहां पे गेंद पकाने के बाद नीचे रही थी, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी विकी, पूरी तरीके से चक गए. तकदीर वाले रहे कि गेंद लेग स्टंप को छोड़कर जा रही थी, वरना यहां पे पगबदा के रूप में आउट होने का खतरा मुझे साफ मंडरा रहा था. जी हां, इस मरतबा जैसे वैसे लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मुकम्मल कर लिया और इस एक रन के साथ रनों की संख्या पहुंची है 4 रन. मैं तारीफ करना चाहूंगा अक्षय की, क्योंकि इन दोनों भी खिलाड़ियों के सामने गेंदबाजी करना इतना आसान नहीं है. मुझे कहना आसान, आपको क्रिटिसाइज करना आसान और अपनों देखना आसान, आपको टीका करना आसान, मगर एक्चुअली इन दोनों भी बल्लेबाजों के सामने गेंदबाजी करते वक्त हाथ थर्राते हैं. अगली गेंद फिर से एक बार अक्षय की. आहा, लेग स्टंप के बाहर गेंद ही छोड़ दिया था अजिंक्य ठोमरे ने. उर्फ लारा नाम से जाने जाते हैं, लारा और विकी की ये जोड़ी मैदान पर. लारा बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, एक शानदार ऑलराउंडर है, इसमें कोई शक नहीं है.
अलीबाग तहसील के बाहर मुरुड तहसील में रोहा तहसील में भी उन्होंने अपने नाम का परचम लहराया, अपनी पहचान बनाई है और एक दबदबा निर्माण किया है, वो है लारा अर्थात अजिंक्य ठोंबरे। जी हाँ, इस मरतबा बाउंसर थी, उसे खेल दिया स्क्वायर लेग की दिशा में और यह आसान सा कैच ड्रॉप कर दिया। इतना आसान कैच आप बिल्कुल नहीं ड्रॉप कर सकते, और वो भी कैच किसका था? लारा का। लारा वन हैंडेड मैच को जितवा सकने की सकते हैं, इतनी क्षमता इतनी काबिलियत इस बल्लेबाज में है। देखिए, इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि किस्मत भी अक्सर बहादुरों का साथ देती है। आपको मैंने पहले भी कहा था कि आपके पास अगर अच्छी बल्लेबाजी है, अच्छी गेंदबाजी है, तो एक मैच आप जीत सकते हो, दो मैच जीत सकते हो, मगर इस प्रतियोगिता में बने रहना है और प्रतियोगिता को जीतना है तो आपको क्षेत्ररक्षण 100% सही करना होगा। एक गलती भी इस प्रतियोगिता से बाहर ले जाने के लिए आपके लिए काफी हो सकती है, और ये गलती देखिए बहुत बड़ी गलती हो चुकी है। लारा को जीवन दान, बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए। फुल टॉस गेंद और इस मतलब लॉन्ग ऑन की दिशा में फिर से एक बार यहां पे जीवन दान कह सकते हैं, मगर किरण भगत के सामने थोड़ी सी शॉट यहां पे गेंद हम देख सकते हैं, कैच हो नहीं पाया क्योंकि शायद उन्हें थोड़ा सा अंदाजा उनका गलत, और उसी के साथ गेंद नहीं होने की वजह से, उसके ऊपर फर होने की वजह से गेंद वहां तक नहीं पहुंची। फिर से एक बार 2 रन यहां पे बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए, 9 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। मगर मैं अक्षय की सराहना करना चाहूंगा, क्या कमाल की गेंदबाजी की है। जी हां, फिर से एक बार राउंड आर्म एक्शन, राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करते हुए गेंदें नीचे रह रही है, और देखते देखते पहले ओवर की यहां पे समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 9 रन। 2 मरतबा देखिए हरौड़े सर यहां पे जीवन दान मिला था, 2 मरतबा यहां पे मौके आए थे और बल्लेबाजों ने उस मौके का फायदा उठाते हुए 2-2 रन भी जुटा लिए। यानी ये जो 9 रन स्कोरबोर्ड पर नजर आ रहे हैं वो हमें 5 रन नजर आते और 1 विकेट नजर आता, क्या कहोगे? यासीन सर अगदी बरोबर तुम्ही निरीक्षण करता आणि कारण अनेक वर्षाचा अनुभव तुमचा आहे, कुठल्या स्पर्धेमध्ये कुठल्या षटकामध्ये कोणते शब्द फेक करायची एक अनुभव फार महत्त्वाचा असतो। आता आपण जो काही अंदाज लावला तो अंदाज मी म्हणेन अंदाज म्हणण्यापेक्षा 100% खरा आहे, कारण त्या जर का 2 मॅचेस झाल्या असत्या तर स्कोरबोर्डवर 9 पेक्षा नक्कीच कमी 5-3-4 अशा धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या आणि थोडंसं आनंदाचं वातावरण मनोलीच्या पॅन्डॉलमध्ये पाहायला मिळालं असतं, मात्र बॅड लक। पाहूया पुढे काय होतंय ते। ओवर टू यासीन सर। धन्यवाद हरवडे सर। पहिले ओवर की समाप्ती के बाद दुसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं जय हनुमान मुनौली की जानिब से, प्रशांत भगत अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। बहुत ही लंबे अरसे के बाद इस खिलाड़ी को देखने का मौका यहां पे मिल रहा है, हालांकि सोगाव से बिलोंग करते हैं और बहुत ही अच्छी गेंदबाजी उसी के साथ अच्छी बल्लेबाजी करते हुए एक मुख्य अस्त्र के रूप में पहचाने जाते थे। इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकल गई, अंपायर जी की तरफ से वाइट का इशारा, वाइट के रूप में 1 अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। 10 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, डबल फिगर में रनों की संख्या आ चुकी है। कैवल्य खेल रहे हैं 2 गेंदों का सामना करते हुए 1 रन बनाकर, जबकि अजिंक्य खेल रहे हैं। ओहो, बैक टू द बॉलर खेला था, फॉलो थ्रू में कैच लपकने का मौका था, मगर इसे ब्लाइंडर कहते हैं, ब्लाइंडर, क्योंकि वक्त नहीं होता, अगर हाथों में गेंद बैठी तो बैठ गई, मगर तकदीर का साथ इसे एक बार विकी के पक्ष में, और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों ने इस बीच 1 रन मुकम्मल करते हुए 11 रन तक अपना स्कोर पहुंचा दिया है। जीतने के लिए 53 रनों की जरूरत, 53 रन इस मैदान का विचार करते हुए मैं कहूंगा कि एक आसान सा लक्ष्य, मगर दोस्तों क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है, बहुत ही अनप्रेडिक्टेबल खेल है, इसमें कब क्या होगा, कैसे होगा, कौन करेगा, इसके बारे में बताना असंभव के करीब। बाएं हाथ के बल्लेबाज के लिए पैर पकड़कर गेंदबाजी करने की कोशिश थी, मगर लेग स्टंप को छोड़कर गेंद निकल गई, फिर से एक बार विकेट कीपर के दस्तानों में, अंपायर जी का इशारा, वाइट का वाइट के रूप में 1 अतिरिक्त रन यहां पे मिलता हुआ। पहले ओवर में 9 रन और इस ओवर में देखिए एक्स्ट्रा के रूप में 2 रन, कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 12 रन स्कोरबोर्ड पर, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। अगली गेंद
जी हाँ, शायद क्रिकेट से थोड़े से दूर है ऐसा मुझे प्रतीत होता हुआ, क्योंकि अक्सर प्रशांत ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए अपने टीम को सहारा दिया है, मगर आज देखिए प्रशांत बार बार लगातार यहाँ पे गलतियों के ऊपर गलती करते हुए नजर आ रहे हैं। और मैं अक्सर कहता हूँ दोस्तों, जिंदगी हो या क्रिकेट, एक गलती भी आपको इस मैदान से बाहर जाने के लिए मजबूर कर सकती है, और हर एक गलती का खामियाजा भी भुगतना पड़ता है। हर वक्त जितनी भी आप गलती करोगे, यहां पर रन बटोरते जाएंगे बल्लेबाजी करने वाली टीम। ओहो, इस मतलब आप परफेक्ट यॉर्कर ऑफ स्टंप पर सेफ जोन में गेंद जरूर लैंड हुई थी, और लारा चौकर ने थे, लारा ने कारपेट के सहारे मिड ऑफ की दिशा में खेला था उसे एक रन के लिए। इस बीच एक रन का इजाफा, इस एक रन के साथ रनों की संख्या 14 रन, 14 फॉर नो लॉस पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है। पहले ओवर में 9 रन, दूसरे ओवर में प्रशांत कुछ खराब गेंद करने के बाद अब यहां पे अपने ट्रैक पर लौट रहे हैं ऐसा प्रतीत होता हुआ, परफेक्ट यॉर्कर के ऊपर प्रभावित किया था। जी हां, पटकी हुई गेंद हाफ ट्रैक कर दी, और विकी के लिए ये जन्मदिन का तोहफा से कम नहीं है। गेंद को खेल दिया मिड विकेट सीमारिका के बाहर, 6 रन। मास्टर नितिन, मैन फ्रॉम रसायनी, हम है राही प्यार के, इस फिल्म का यहाँ पे हमारे डीजे मास्टर ने गाना सुनाया। आमिर खान और जूही चावला ने बहुत ही बढ़िया अभिनय किया था। आदित्य चव्हाण यांच्या तर्फे प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे। आदित्य चव्हाण मॅन फ्रॉम सातारा, साताऱ्यावरून आपण पाहतोय खूप मोठा प्रवास करून ते इथे आलेले आहेत आदित्य चव्हाण। क्रिकेटची हाऊस, क्रिकेटचं वेड, क्रिकेटची नशा काही औरत असते, शराब तो मुफ्त में बदनाम है, हालांकि क्रिकेट में भी नशा कोई कम नहीं। चार गेंदें हो चुकी है इस ओवर की, प्रशांत कुछ हद तक अच्छी गेंदबाजी, कुछ खराब गेंदबाजी, मिश्रित गेंदबाजी, चार गेंदें हो चुकी है, 2 गेंदें अभी भी आना बाकी। प्रशांत भगत फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट, बाएं हाथ के बल्लेबाज लारा के लिए। लारा आयुष 11 चिराड की जानिब से बल्लेबाजी करते हुए, जी हां परफेक्ट यॉर्कर फिर से एक बार प्रभावित किया था, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद थर्ड मैन की दिशा में डिक्लेयर जोन में एक रन के लिए। इस एक रन के साथ रनों की संख्या 22 रन। देखिए हरोड़े सर, यहां पे संघर्ष करना होगा, मेहनत करनी होगी, खून पसीना यहां पे बहाना होगा, तब जाके यहां पे आपको कामयाबी मिल सकती है। क्योंकि जी हां, इस मतलब स्लोवर वन गेंद थी, बिल्कुल परख नहीं पाए थे, और आसान सा कैच लॉन्ग ऑफ की दिशा में किरण भगत के हाथों में, और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ। ले गई दिल मेरा मन चली, मैंने ही संघर्ष की बात की, तो देखिए दोस्तों संघर्ष की मैंने बात की, और यहाँ पे जिस विकेट की बेसब्री से इंतजार था, तलाश थी, वो विकेट यहाँ पे प्राप्त होता हुआ। क्योंकि जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, आपको संघर्ष तो करना पड़ता है। दो ओवर की समाप्ति हो चुकी है, पहले ओवर में 9 रन और दूसरे ओवर में खर्च किए हैं प्रशांत ने 13 रन,
थोड़ा सा महंगा ओवर जरूर, मगर एक महत्वपूर्ण सफलता अपने इस ओवर में अर्जित की है प्रशांत ने। एक सफल ओवर में कहूंगा, फिर से एक बार आए हैं गेंदबाजी के मोर्चे पर अक्षय। देखिए हरोड़े सर, यहां पे दो ओवर की समाप्ति के बाद 22 रन हो चुके हैं, यानी 11 के औसत से रन बन रहे हैं। हालांकि यहां पे जीतने के लिए भी 11 रनों के औसत से ही जरूरत है। इसी तरह की अगर गेंदबाजी करेंगे, बीच बीच में अगर यहां पे विकेट छटकाएंगे तो जरूर जीतने का मौका मुनोली टीम के पास भी होगा। मगर इस मर्तबाल खराब गेंद, तेज तर्रार फास्टर वेन जरूर थी मगर लाइन से पूरी तरीके से भटक चुके थे। लेग स्टंप को छोड़कर जाने वाली गेंद को वाइड करार दिया था अंपायर जी ने। उसी के साथ बाय के रूप में एक अतिरिक्त रन, यानी कुल मिला के 2 रनों के साथ रनों की संख्या जा पहुंची है 24 रन। कमाल का ये आयोजन, बहुत ही लाजवाब प्रयोजन हमने देखा इस पूरे तहसील में। अलीबाग तालुका में बहुत सारे टूर्नामेंट हमने देखे, उसका अनुभव किया। मगर देखिए हरोड़े सर, यहाँ पे फर्स्ट प्राइज 1,00,000 रुपये और द्वितीय प्राइज, सेकंड प्राइज है 50,000 रुपये। क्या कहोगे, अलीबाग तहसील में सबसे बड़ी इनामी राशि की ये टूर्नामेंट है। यासीन सर, ज्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळेला आपल्याला पाहायला मिळेलच, ऐकायलाही मिळेल, जल्लोषही मिळेल, मात्र ज्या बक्षिसांचा आपण आता या ठिकाणी उल्लेख केलात, 1,00,000 रुपये रोख रक्कम प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये। खरोखर अलिबाग तालुक्यामध्ये या वर्षी अनेक स्पर्धा झाल्या, अजूनही होतील, मात्र ही एक स्पर्धा एक वेगळ्या माध्यमातून भरवली गेलेली स्पर्धा, त्याचबरोबर बक्षिसाची रक्कम, कारण मागील अनेक वर्ष सातत्याने हे मंडळ स्पर्धा भरवत आहे यासीन सर। मात्र 1,00,000 रुपये एवढं मोठं पारितोषिक या स्पर्धेसाठी एक आगळी वेगळी पर्वणी ह्या क्रिकेट खेळाडूंसाठी आहे, क्रिकेट संघांसाठी आहे यासीन सर, आणि ही संधी दिलेली आहे जयनमान क्रीडा मंडळ भैरवळे संघाने। आणि त्याचवेळे अजित रोडे सर आपण पाहतोय, थळ संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत, मातोळी संघाचे कर्णधार आपण अजूनही इथे आलेल्या नाही आहात। प्लीज मी पुन्हा एकदा आपल्याला पुकार देतोय, हा शेवटचा पुकार असेल। आणि आयोजकांमधील जबाबदार व्यक्तींना विनंती आहे की दोन्ही संघनायक इथे आलेले आहेत, आपण टॉस करायचा आहे। एक चांगला कमबॅक करताना दिसतो यासीन सर अक्षय, मोनोली संघाकडून वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतोय, ज्याने पहिल्या षटकामध्ये थोडंसं रोखून ठेवलं होतं, कारण हळूहळू धावसंख्या विजयाच्या दिशेने दिसतंय, मात्र त्यांना रोखणं गरजेचं आहे। ती किमया करतोय तो अक्षय, सामना करेल मंथन, मंथनला सतत बीट करण्यामध्ये यशस्वी होतोय यासीन सर अक्षय, कारण मंथनला बीट करणं तितकंसं सोपं नाही, मात्र ही किमया करतोय तो अक्षय। या ठिकाणी संकेत सर आले असतील, एक असेच कॉमेंट्रीचे बादशाह संकेत सर यांना सुद्धा मी मंडळाच्या वतीने विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे। संकेत सर, दरवर्षी या ठिकाणी आम्ही जेव्हा स्पर्धेच्या माध्यमातून येतो तेव्हा संकेत सरांचं सुद्धा योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतं या मंडळासाठी, मी विनंती करतोय संकेत सरांना। अक्षय सामना करेल विकी, तिसरा षटक प्रगतीपथ, आणि आता मात्र या ठिकाणी टायमिंग शॉट म्हणतात, विकीला जर का अशी संधी दिली तर नक्की टोळे जंग उत्तुंग षटकार। धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या होती ती 31। विकी असेल, मंथन असेल, हे असे दिग्गज फलंदाज आहेत की हलकासा एक छोटासा चेंडू तुम्ही दिला, थोडीशी चूक केली तर नक्कीच षटकार तुम्हाला पाहायला मिळेल, आणि एक महागडा फटका आपल्याला तो सोसावा लागेल, कारण आपली चूक आहे त्याची शिक्षा आपल्यालाच भोगावी लागणार। अक्षय कमबॅक करतो का पाहायचंय, विकी पुन्हा एकदा सज्ज होतोय, कॉन्फिडन्स वाढला विकीचा, पुन्हा एकदा तशाच पद्धतीने जोरदार उत्तुंग टोले जंग सीमारेषेच्या बाहेर षटकार।
आता यापुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल सागर पाटील यांच्या शुभहस्ते या ठिकाणी होत आहे. मी सागर पाटील यांना मंडळाच्या वतीने विनंती करतो. धाव संख्या झाली ती 37. सागर पाटील यांच्या शुभहस्ते पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. किरण सरांकडून हॅट्रिकसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. आणि थळने नाणेफेकीचा कौल आपल्या खिशामध्ये घातलेला आहे. त्वरित आपण निर्णय कळवायचा आहे. अतिशय सुंदर चेंडू म्हणता येईल. चेंडू पडल्यानंतर लो झाला, मात्र अनुभवाच्या जोरावर विकीने हलकासा पुशअप केलाय. एकाच धावीवर मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 38. हरोड़ सर देखिए, पहले ओवर में 9 रन खर्च किए थे अक्षय ने, मगर ये ओवर थोड़ा सा अक्षय का महंगा साबित होता हुआ, क्योंकि हाफ ट्रैकर गेंदे और विकी जब सामने हो तो वही नतीजा हो सकता है. और विकी ने सही नसीहत दी, लगातार बैक टू बैक दो छक्के लगाए. और देखिए विकी खेल रहे हैं 3 छक्कों की बदौलत 22 रन बनाकर 9 स्ट्राइक एंड पर, जबकि स्ट्राइक एंड पर मंथन नाइक 2 गेंदों का सामना किया है अब तक. मगर अक्षय पर मनोवैज्ञानिक दबाव साफ नजर आता हुआ, हालांकि पैर पकड़कर गेंदबाजी करने की कोशिश में अपने लाइन लेन से बार बार भटकते हुए नजर आ रहे अक्षय. लेग स्टंप को छोड़कर गेंद निकल गई. अंपायर जी की तरफ से फिर से एक बार वाइट का इशारा. वाइट के रूप में 1 अतिरिक्त रन यहां पर मिलता हुआ 38 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. जीतने के लिए कुल मिला के 5 ओवर में 53 रनों की जरूरत. इस मरतबा ओवर पिच गेंद, मगर ऊंचाई ज्यादा लंबाई कम. प्रशांत उस गेंद के नीचे और लॉन्ग ऑन के दिशा में आसानी के साथ पकड़े गए. मंथन नाइक बैक टू द पवेलियन. आर यू रेडी? नितिन मैन फ्रॉम रसायनी. हरोड़े सर देखिए, पहले ओवर में 9 रन, दूसरे ओवर में 13 रन, तीसरे ओवर में 16 रन, कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 38 रन, यानी तकरीबन 12.60 के औसत से यहां पर रन बन रहे हैं. जीतने के लिए हर ओवर में 11 के औसत से यहां पर रन बनाने की जरूरत. और 2 कदम अपनी मंजिल की तरफ, अपनी जीत की तरफ चल रहे हैं आयुषी 11 जिराड. बारह गेंदे और 15 रन. और इस सिचुएशन पर उनके सर्वश्रेष्ठ एक्सपीरियंस गेंदबाज मतीन वाकनिस को चौथे ओवर में लाया है. 12 गेंदे और 15 रन, 38 रन हो चुके हैं. मतीन वाकनिस ने क्या जबरदस्त शुरुआत दी है. विकी जैसे बल्लेबाज, एक सेट बल्लेबाज को यहां पे पहली गेंद के ऊपर चकमा दिया था. पग बदा का एक जोरदार अपील था, मगर उस अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया. अंपायर जी ने उस अपील को सिरे से खारिज कर दिया और इसका फायदा दोनों भी बल्लेबाजों ने बखूबी उठाया और देखते देखते लेग बाय के रूप में 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए. और इस मरतबा अंपायर की उंगलियां आसमान में बुलंद और ये विकी बैक टू द पवेलियन.
विकी जैसे बल्लेबाज सट बल्लेबाज को मतीन वाकनिस ने चकमा दिया। हालांकि दो रन पहले गेंद के ऊपर एक बार के रूप में जरूर मुकम्मल कर लिए थे। 41 रन 41 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। मैंने इसीलिए दोस्तों कहा था कि सर्वश्रेष्ठ एक्सपीरियंस ये खिलाड़ी है, एक लंबे अरसे का उनके पास अनुभव है और हर मैदान पर उन्होंने अपनी टीम के लिए प्रतिनिधित्व किया है। मगर इसमें दबा लेग स्टंप के बाहर बटके और अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा, वाइड प्लस वन बाय के रूप में एक रन, कुल मिला के दो रन यहां पे मिलेंगे। नए बल्लेबाज इस बीच सचिन आए हैं, सचिन और नॉन स्ट्राइक के एंड पर हम देख सकते हैं अर्पण गुरव बाएं हाथ के बल्लेबाज को यहां पे मौका मिला है। और बाएं हाथ के बल्लेबाजों के लिए नंदनवन कहा जाने वाला यह मैदान। आहा, फिर से एक बार मतीन की उंगलियों का जादू यहां पे नजर आता हुआ। बल्लेबाज आश्चर्यचकित और अचंभित होते हुए, गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं है, बार बार लगातार यहां पे बल्लेबाजों को बीट करते हुए अपने एक्सपीरियंस और अपनी उंगलियां गेंद के ऊपर घुमाते हुए, कमाल की गेंदबाजी। मैच में वापसी करने की क्षमता जरूर है, मैच को फिर से एक बार घुमाने की ताकत जरूर है और उसी की कोशिश करते हुए मतीन अपने आत्मविश्वास के बलबूते पर। तीन गेंदें अब तक डाली जा चुकी है मगर बल्लेबाजों के होश उड़ाने वाली यह गेंदबाजी। जी हां, इसमें तब हवा में गेंद मगर मिड विकेट सीमा रेखा के बाहर जाने वाली गेंद, क्योंकि वहां के फील्डर एक निराश मनस्थिति से उस गेंद को मात्र देखते रहे, उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन। इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 49 रन। अब जीतने के लिए मात्र 4 रनों की जरूरत। मतीन वाकनिस फिर से एक बार। जी हां, इस पर दबा हवा में गेंद, प्रशांत उस गेंद के नीचे और आसान सा कैच फिर से एक बार यहां पे ड्रॉप कर दिया है। जीवन दान मिला और दोनों भी बल्लेबाजों ने इस बीच 2 रन आसानी के साथ दौड़कर मुकम्मल कर लिए। इस तरह से आप बिल्कुल प्रोफेशनल क्रिकेट नहीं खेल सकते, इस तरह की फील्डिंग आप नहीं कर सकते, क्योंकि इसके पहले भी आपने जीवन दान दिया था लारा को और इस मर्तबा जीवन दान दिया है सचिन को। जी हां, बहुत ही अच्छा स्ट्रोक मगर वन बाउंस सीधा लॉन्ग ऑफ के हाथों में और इसी वजह से मात्र 1 रन यहां पे मिलेगा। अब जीतने के लिए हमारे गुण लेखक जी हमें बताते हुए मात्र 1 रनों की जरूरत। 52 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, ओवर की समाप्ति हो चुकी है, यानी 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 52 रन। अब अंतिम 1 ओवर और 1 रनों की जरूरत। आणि अशा प्रकारे हा सामना आयुषी 11 जिराड या संघानं जिंकलेला आहे। आयुषी 11 जिराड या संघाचं मी हार्दिक अभिनंदन करतोय आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतोय। यानंतर पुन्हा एकदा आपण जणू काही अंतिम सामना पाहतोय की काय असा भास व्हावा असा सामना आपण पाहणार आहोत, अर्थातच आद्य सप्लायर्स मात्रोली